नागपुरातून नागपुरातल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांचा राडा झालेला आज महत्त्वाची बैठक ही नागपुरात बोलवण्यात आली होती. काँग्रेसची बैठक होणार होती आणि या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांचा राडा पाहायला मिळालेला आहे. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागवार बैठका घेतल्या जात होत्या आणि या बैठकीमध्ये आपण बघतोय सध्या पदाधिकाऱ्यांचा राडा झालेला आहे. उपराजधानी नागपूरमध्ये आज काँग्रेसची बैठक बोलावण्यात आली होती. विभागवार ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू असतानाच राडा झालेला आहे. काँग्रेस बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांचा राडा झालेला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्येच बैठक सुरू असताना हा राडा झालेला पाहायला मिळतोय. नागपुरातल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांचा राडा झालेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक बोलावण्यात आली होती. विभागवार बैठक बोलावण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार होता आणि या बैठकीमध्येच पदाधिकाऱ्यांचा राडा झालेला पाहायला मिळाला आहे. बैठक सुरू असतानाच हा राडा झाल्यानंच एकूणच परिस्थिती चिघळलेली देखील पाहायला मिळाली. काँग्रेसची ही बैठक नागपूरमध्ये सध्या सुरू आहे. वेगवेगळ्या विभागातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला सुरुवात झाली. पण बैठक सुरू असतानाच हा राडा झालेला आहे. नागपूरमध्ये आपण बघतो ही दृश्य आहेत थेट काँग्रेसच्या बैठकीमधून. काँग्रेसची आज बैठक बोलावण्यात आली होती. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी विभागवार आढावा बैठकीसाठी या पदाधिकाऱ्यांना आज बोलावलं होतं. बैठक सुरू होताच पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झालेला आहे. या राड्यासंदर्भातलं नेमकं कारण समोर आलेलं नाही आहे, मात्र आपण बघतोय सध्या पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत. नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्येच बैठक सुरू असतानाच हा राडा झालेला आहे. सध्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत. विभागीय आढावा बैठकीमध्ये हा राडा झालेला आहे. गजानन उमाटेमध्ये सहकारी थेट आपल्यासोबत नागपुरातून जोडले गेलेत. गजानन, नेमकं काय कारण आहे राड्याचं? कार्यकर्त्यांमध्ये जो आहे तो राडा झालेला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मंचावर असल्यामुळे राडा झालेला आहे. तर माहित असेल नागपूर काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या गटांची परंपरा राहिलेली जी 25 वर्षापासून, आजही ते गट त्यांना कायम आहे आणि दोन गटातल्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा जो आहे तो झालेला आहे. आणि प्रदेशाध्यक्ष मंचावर असताना हा राडा झालेला आहे. पक्षनेते त्या ठिकाणी पोहोचले होते आणि हा संपूर्ण राडा जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे. परंतु शांत करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडनं केला जातोय. त्यांची ही विभागाची मदत होती आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक होती. परंतु काही नाशिक शहरातल्या आणि ग्रामीणच्या नेमणुका असो इतर प्रश्न घेऊन जे आहे तो हा राडा झाल्याची माहिती जी आहे त्या ठिकाणी राडा आणि वाद शांत करण्याचा प्रयत्न जो आहे किंवा या ठिकाणी झालेला आहे. विधानसभेमध्ये किंवा काही प्रदेशाध्यक्ष नानापासून मंचावर असताना पदाधिकाऱ्यांमध्ये हा राडा झालेला आहे. म्हटलं की ही बैठक आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि आता काही गट दावेदारी सांगण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करत आणि त्या सगळ्या प्रकरणातून हा राडा जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे. या दोन गटातल्या वादाचं नेमकं कारण काय आहे गजानन? तर नागपुरातून आपण ही थेट दृश्य बघतो. नागपूरमध्ये सध्या काँग्रेसची विभागवार बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याच समोर पदाधिकाऱ्यांनी राडा घातलेला आहे.